शेतकरी बांधवांनो, वापस एकदा आपले सर्वांचं परत एकदा फुल सेफ फार्म हाऊस वरती स्वागत आहे. आज परत आपण तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्याच्यामध्ये की जी गव्हर्नमेंट योजना आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनो महाराष्ट्रात रोज भासतोय 1 कोटी अंड्याचा तुटवडा. कुक्कुटपालनासाठी या योजनेअंतर्गत मिळवा 5 लाखांचं अनुदान. ये जी योजना आहे ती कोणती योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये रोज 1 कोटी अंड्याचा तुटवडा म्हणजे नक्कीच हे गोष्ट जी आहे ते आपल्यासाठी चांगली आहे की ज्या किसान बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना कुक्कुटपालनामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्या बिझनेसची आवड आहे आणि जे ते व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये रोज 1 कोटी अंड्याचा तुटवडा आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला किती स्कोप आहे, तुम्हाला किती या बिझनेसमध्ये किंवा या कुक्कुटपालनामध्ये या व्यवसायामध्ये कितीतरी कठीण याच्यामध्ये तुम्हाली स्कोप आहे. म्हणजे तुमच्यासाठी याच्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता जर तुमची इच्छा असेल याच्यामध्ये, या बिझनेस बद्दल किंवा या व्यवसायाबद्दल तुम्ही जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे एक चांगलीच गोष्ट आहे. आणि या योजनेअंतर्गत परत तुम्हाला 5 लाखाचं अनुदान सध्या भेटणार आहे. मग ते काय आहे आणि ते कसं अनुदान मिळवायचं, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत, की त्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत मिळते अनुदान कोणती योजना आहे ती, त्याच्या अटी व शर्ती काय आहेत, आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, हे सर्व आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. जेणेकरून आपल्या कोणत्या शेतकरी बांधवाला जर या कुक्कुटपालनासाठी जर काही करायचं असेल आणि याच्यामध्ये जर त्यांना आपलं करिअर, आपला व्यवसाय निवडायचा असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा होणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला एक ही कोणती योजना आहे, त्याच्या अटी व शर्ती काय आहेत आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत, हे सर्व तुम्हाला एक चांगली इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भेटून जाईल. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, मॅक्झिमम आपल्या शेतकरी बांधवापर्यंत तो शेअर करा जेणेकरून त्यांना पण हे नॉलेज भेटल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बरेच असे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हमेशाच प्रयत्न करू. तर पाहूया आपण या संदर्भात आणखी डिटेल आपल्याकडे काय आहे ते. तर योजना शेतकऱ्यांनो महाराष्ट्र रोज भासतोय 1 कोटी अंड्याचा तुटवडा. तुटवडा कुक्कुटपालनासाठी या योजनेअंतर्गत मिळवा 5 लाखांचं अनुदान. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात. यासाठी शासन अनेक योजनाही राबवत असते. या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाचा सबसिडी लाभ दिला जातो. या भागात सरकारने अशी योजना सुरू केली आहे ज्याचा फायदा घेऊन शेतकरी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आपले उत्पन्न वाढवू शकतो. तसेच शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय बिझनेस आयडिया प्रचंड फायदेशीर ठरतो. कुक्कुटपालनासाठी विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते. तर दुसरीकडे सध्या महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडल्यामुळे अंड्याची मागणी वाढली आहे. म्हणूनच सध्या महाराष्ट्राला प्रतिदिन तब्बल 1 कोटी अंड्याचा तुटवडा भासत आहे. याचाच फायदा घेऊन शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन जर कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच त्यांना यातून मोठी आर्थिक फायदा होईल. ज्या पद्धतीनं अंड्याची मागणी वाढत आहे आणि ज्या पद्धतीनं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यामध्ये 1 कोटीचा तुटवडा आहे प्रत्येक दिवसासाठी. म्हणजे हे खूप मोठा स्कोप आहे आपल्या शेतकरी बांधवांना की याच्यामध्ये आपलं करिअर करण्याचा किंवा यासाठी एक व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहण्याचा. तर हे नक्कीच आपल्यासाठी खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. या योजनेअंतर्गत मिळते अनुदान कोणती योजना आहे ते. सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना. सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेअंतर्गत पूर्ण प्रकल्पाची किंमत 10,27,500 रुपये आहे. यापैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाने 50% अनुदान म्हणजेच 5,13,750 रुपये असून राहिलेली 50% रक्कम लाभार्थी स्वतःच उभा करेल.
किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभा करू शकेल, या ज्यामध्ये 30% महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणजे सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेअंतर्गत पूर्ण प्रकल्पाची किंमत 10,27,500 रुपये आहे. यापैकी सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाने 50% अनुदान म्हणजेच 5,13,750 असून राहिलेली 50% हे तुम्हाला स्वतःच अरेंज करायची आहे, मग ते बँकेकडून करू शकता. अटी व शर्ती काय आहेत? सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यास्थित कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत, ज्या लाभार्थ्याकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य. कुक्कुट व्यवसाय यात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करू शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहारता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील. लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्षाच्या आत असावे. 25 चौरस फुटाचे स्वतःची जागा त्याच्या मालकीची असणे गरजेचं आहे. म्हणजे हे सर्व अटी व शर्ती आहेत, आणि या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि हे सर्व जर अटी शर्ती तुमच्याकडे होत असतील या संदर्भात जे रिक्वायरमेंट आहे ते, तर तुम्ही नक्कीच या योजनेचा उपभोग घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे काय आहेत? फोटो आयडी, आधार कार्ड, ओळखपत्राची सत्यप्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित पत्र, लाभधारकाकडील मालमत्ता, 7/12 व अट अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर 4, कुक्कुटपालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत, अनुसूचित जाती जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुक्कुटपालन व्यवसाय विशेषक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत, म्हणजे तुम्हाला हे कुक्कुटपालन व्यवसाय संदर्भात प्रशिक्षण घेण्याचे गरजेचे आहे, आणि ते जर प्रशिक्षण तुम्ही घेतलं असेल तर त्याचे प्रमाणपत्राचे छायांकित फोटोकॉपी तुम्हाला हे सत्यप्रत या त्याच्यासोबत जोडणे हे गरजेचं आहे. तर हे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत या योजनेचा बेनिफिट घेण्यासाठी, आणि जर तुमच्याकडे हे योजने हे सर्व कागदपत्र असतील तर नक्कीच तुम्ही या योजनेचा बेनिफिट घेऊ शकतात. या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आपल्या शेतकरी बांधवासाठी की तुम्हाला जर समजा कुक्कुटपालनाच्या या व्यवसाया संदर्भात जर इंटरेस्ट असेल, आवड असेल आणि जर करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकतात. तर आपण याच्यात पाहिलं आहे की या योजनेअंतर्गत मिळते अनुदान कोणती योजना आहे, अटी व शर्ती काय आहेत, आणि आवश्यक कागदपत्रे ही काय आहेत, ते सर्व आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी इम्पॉर्टंट महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हमेशा प्रयत्न करू. आणि नक्कीच ज्या शेतकरी बांधवांना कुक्कुटपालनासाठी या व्यवसायामध्ये इच्छा आहे त्यासाठी ही चांगली इन्फॉर्मेशन आहे, आणि जर तुम्ही काही असे करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आणि त्या संदर्भात तुम्हाला आणखीही काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकतात, त्या संदर्भात आम्ही नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन घेऊन येऊ. जय जवान जय किसान.